مش لازم نبى या दृश्यांमधून आपण बघतोय की उद्धव ठाकरेंच्या गाडीचा ताफा इथे आहे आणि आता या गाडीच्या जवळ हे बघा आपण आताही बघतोय की ज्यांच्या हातामध्ये फोन आहे हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे त्यांचे रक्षक आहेत आणि बॉडीगार्ड आहेत राजपूत पोलीस ऑफिसर आहेत ते राजपूत आणि म्हणून ते कुणाशी तरी फोनवर बोलतायत याचा अर्थ असा आहे की जेव्हा मुंबईवरनं मुंबऱ्यापर्यंत उद्धव ठाकरेंचा ताफा जेव्हा पोचतो तेव्हा जे मंदिर आहे ज्या मंदिराला शिवसेना जी शाखा जी आहे हे शाखा ही शिवसेनेसाठी मंदिर आहे आणि असं मंदिर जेव्हा तोडलं जातं तेव्हा या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही अशा पद्धतीचा एक सवाल या ठिकाणी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी उपस्थित केलेला आहे आणि आम्ही नुसती बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही आम्ही नुसतं केवळ गप्प बसणार नाही आणि त्यासाठीच हा जो शिवसेनेचा वाघ आहे हा मुंबईवरनं मुंबऱ्यापर्यंत आलेला आहे अशा पद्धतीची एक भावना या ठिकाणी राजन विचारे असतील किंवा विनायक राऊत असतील यासारख्या त्यांच्या सच्च्या का नेत्यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. आत्ताची ही आत्ताची ताजी दृश्य आपण बघतोय की या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या गाडीचा जो ताफा आहे हा थांबलेला आहे. विनय म्हात्रे सुद्धा आपल्याबरोबर आहेत. विनय, गाडीचा ताफा रोखला गेलेला आहे, त्यांचे जे रक्षक आहेत राजपूत म्हणून ते सुद्धा कुणाशी तरी फोनवरनं बोलतायत. एकीकडे जितेंद्र आव्हाड असतील, राजन विचारे असतील, आक्रमक झालेले आहेत. काय स्थिती वाटतीये, पोचू दिलं जाऊ शकतं की नाही? अगदी काही अंतरापर्यंत आपण बघतोय उद्धव ठाकरेंच्या गाडीचा ताफा हा वादग्रस्त शाखेच्या अगदी काही पावलं नितीन जात असेल बाजूला उद्धव ठाकरे हे यांच्या गाडीचा ताफा हा इथे थांबलाय. अगदी जी शाखा आहे वादग्रस्त शाखा ही काही अंतरावरच आहे आणि काही अंतरावर आपण ही उद्धव ठाकरेंची जी गाडी आहे ही थांबलेली बघायला मिळतीये. त्यांचे जे मुख्य रक्षक आहेत जे पोलीस अधिकारी सुद्धा आहेत राजपूत म्हणून ते सुद्धा फोनवरनं संपर्क करताना बघायला मिळत आहेत. शिवसेना गटा उद्धव ठाकरे गटाचे जे प्रमुख नेते आहेत ते
पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. काहीही झालं तरी जी दी शाखा जी आहे या शाखेपर्यंत पोहोचता यावं यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत ते पोलिसांशी चर्चा करतायत. एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरेंच्या गाडीचा ताफा हा त्या ठिकाणी थांबून राहिलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना त्या शाखेच्या जवळ जाता यावं यासाठी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. हे सरकार जे आहे कायदा व्यवस्था इथं राखली जात नाही आहे अशा पद्धतीचा थेट आरोप या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांना त्या शाखेच्या जवळ जाता यावं यासाठी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. संजय राऊत जे आहेत, संजय राऊत हे गाडीमधनं बाहेर येऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन देखील करत आहेत. कारण कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. उद्धव ठाकरे हे मुंब्र्यामध्ये पोहोचलेले आहेत. जी वादग्रस्त शाखा आहे या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येनं जमलेले आहेत म्हणून उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः गाडीतनं खाली उतरलेले आहेत आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतायत. ही आत्ताची एक्सक्लुसिव्ह दृश्य. उद्धव ठाकरे हे स्वतः गाडीतनं खाली उतरलेले आहेत, ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. रोखलेलं आहे त्यामुळे नेमकं आता या 5 जणांना पुढे जाऊन बघितलं तर